विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने नुकताच घेतलाय. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील चांदूरबिस्वा येथील यशवंत विद्यालय या शाळेची स्थिती नेमकी या उलट आहे. यशवंत विद्यालय चांदूरबिस्वा इथे इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत वर्ग असून त्यातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 1500 इतकी आहे. ग्रामीण भाग, शेतकरी, शेतमजूर असलेला हा प्रदेश असल्यामुळे मुलखाची गरिबी असलेल्या ह्या गावात मुलांना शिक्षणाची ओढ लावणे म्हणजे अतिशय अवघड काम. परंतु यशवंत विद्यालय चांदूरबिस्वा या शाळेला चक्क ISO दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. ही नुसती शाळेकरिताच आनंदाची बाब नसून नांदुरा तालुका व बुलढाणा जिल्ह्याकरिता गौरवाची बाब आहे. चला तर पाहूया ही शाळा नेमकी आहे तरी कशी. आता आपण शाळेत प्रार्थना पाहूया. चला तर आपण आता शाळेचे प्रांगण व वर्ग पाहूया. Thank you.
मुलांपैकी ऑब्सेसिव रिगार्डिंग द फूड आइटम्स यू स्मेल ऑरेंज फ्रेश ऑरेंज व्हाट हैपेंड प्रसादन गृह देखील इतकं स्वच्छ दिसते इंटीग्रेशन बाय पार्ट्स फर्स्ट इंटीग्रेशन ऑफ सेकंड माइनस इंटीग्रेशन ऑफ डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटीग्रेशन ऑफ सेकंड dx into dx डेरिवेटिव ऑफ cos x दे आर ऑलवेज कैलकुलेटिंग देयर फूड एटम्स वेट ऑफ द फूड एटम्स wondrous thing yes well, orange is brilliant color fresh second and crispy juice yeah inviting it inside the bird when we smell it we are ready to take it into our body into our mouth and into our stomach ata apan sanganak kaksha pahuya For Guruji dashboard opened in front of you. You can now log in. आता सर्वप्रथम टाइम टेबल असे लेबल यात टाकूया. ऑटो कंप्लीट हे एक उपयुक्त फीचर आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही स्प्रेडशीट मध्ये पटकन माहिती टाकू शकता वाय असे टाइप करा शाळेची प्रयोगशाळा अद्ययावत असून शाळेची लायब्ररी सुद्धा शहराला लाजवेल अशी सुसज्ज आहे येथील विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतात तर पाहूया यांना खरोखरच खेळाची तालीम मिळते का आता खात्री झाली आहे की यशवंत विद्यालय चांदूर बिस्वा ही शाळा खरोखरच ISO दर्जाची आहे ISO म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हटल्यास वावगे ठरणार नाही आता आपण जाणून घेऊया शाळेच्या संचालक मंडळांकडून ज्यांनी ही शाळा एवढ्या नावारूपाला आणली त्यांचे मनोगत
26 जून 1963 ला ही संस्था स्थापन झाली. सुरुवातीला या संस्थेचे वर्ग हे गावामध्ये भरत होते. गावामध्ये एक खाजगी इमारतीमध्ये एक वर्ग मंदिरामध्ये अशी या शाळेची प्रारंभिक सुरुवात झाली. स्वर्गीय नानासाहेब पानट हे या शाळेचे पहिले मुख्याध्यापक यांनी ही शाळा स्थापन करण्याला मदत केली. संस्थापकीय अध्यक्ष स्वर्गीय मोटी पाटील, स्वर्गीय जानवसिंग पाटील, माजी आमदार स्वातंत्र्य सेनानी आणि परिसरातील लोकांच्या सहकार्याने चांदूरबिस्वा शिक्षण समिती चांदूरबिस्वा या संस्थेची स्थापना केली. हळूहळू आम्ही लोकवर्गणी जमा केली, काही कार्यक्रम केले आणि त्यामधून पैसा उभा करून हळूहळू इमारत बांधता बांधता अशा प्रकारे आज जी इमारतीची जी हे दिसते एवढी मोठी भागळी इमारत, दुमजली इमारत, ही जागा किंवा हे प्रचंड सगळं मैदान, सगळ्या भौतिक सुविधा या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. आज या संस्थेत जवळपास 1400 विद्यार्थी आहेत. शाळेमध्ये ज्युनियर NCC आहे, शाळेमध्ये कंज्युमर कोऑपरेटिव्ह स्टोअर आहे विद्यार्थ्यांसाठी. त्यामधला ना नफा ना तोटा या किमती या भावाने आम्ही या दराने विद्यार्थ्यांना शाळोपयोगी वस्तू पुरवतो. क्रीडेच्या बाबतीतही ही शाळा अग्रभागी असते. जिल्हा स्तरावर किंवा विभागीय स्तरावर या शाळेचे विद्यार्थी गेले आहेत, राज्य स्तरावर सुद्धा या शाळेचे विद्यार्थी गेलेले आहेत. आज नुकताच आमच्या या संस्थेला ISO हा मानांकन मिळालेला आहे. शाळेचे निकाल जर बघितले तर सेमी इंग्लिशचे निकाल आमचे 100% लागतात. 12वीचे 10वीचे 100% निकालाची परंपरा आमच्याकडे आहे. 10वी आणि 12वी आर्ट्स आणि सायन्स या दोन फॅकल्टीचे वर्ग आम्ही या ठिकाणी चालवतो. त्या ठिकाणी चांगला स्टाफ आहे, त्यासाठी लागणारी चांगली लायब्ररी आहे. अशा प्रकारे या संस्थेची भरभराट हे दिवसेंदिवस चालू आहे. एक चांगला संच आहे. व्यवस्थापन मंडळ जे आहे हे खूप चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे या संस्थेचे सचिव आहेत ॲडव्होकेट सुजित इंगळे, हे माझ्यावर काम करतात आणि माझ्यापेक्षाही उत्साही आहेत, तरुण आहेत, बुद्धिमान आहेत, अभ्यासू आहेत आणि विद्यार्थ्यांची कळकळ लावणार आहेत. त्यांचा सुद्धा या संस्थेच्या विकासामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे हे आवर्जून मला सांगावंसं वाटते. त्याचबरोबर इतरही जी मंडळी आहेत संचालक मंडळातली, ती सगळी सहकार्य करतात. सगळ्यांची त्यागाची भावना आहे. खरोखर ज्याला ट्रस्टी बनतो अशा ट्रस्टीच्या नात्याला ही संचालक मंडळी या ठिकाणी काम करते आहे आणि म्हणूनच या संस्थेची अशी भरभराट झालेली आहे. खरोखरच यांच्या त्यागाला सलाम. ज्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे शाळेस ISO मानांकन प्राप्त झाले. आता आपण या शाळेच्या मुख्याध्यापकांचे विचार जाणून घेऊया. या शाळेची प्रगतीसाठी मी नुकतंच ISO हे प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. या शाळेच्या शिस्तीकडे माझं सर्वात जास्त लक्ष असते. शिस्तीच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे पाण्याची व्यवस्था, त्यांच्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या पाण्याच्या टाक्याची स्वच्छता मी नेहमी एक हप्त्यामधून पूर्ण करतो. तशा डेट मी लिहून ठेवतो आणि पुढच्या हप्त्याला पुन्हा आणखी त्या स्वच्छ करणे याकडे मी जास्त लक्ष देतो. विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या बाथरूम्स आहेत, टॉयलेट्स आहेत, याच्याकडे शिपायाकडून नेहमी नेहमी पाणी टाकून फिनाईल टाकून त्या स्वच्छतेकडे मी जास्तीत जास्त लक्ष देतो. विशेषतः काही वर्गामध्ये जर एखादे विद्यार्थी गैरहजर असतील तर ते गैरहजर विद्यार्थ्यांकडे त्याच्या पालकाला पत्र पाठवून त्याच्या पालकाला SMS देऊन ती गळती कशी थांबल याकडे मी विशेष लक्ष देतो. विशेषतः एका महिन्याला विद्यार्थ्यांची जी आरोग्य तपासणी असते त्या आरोग्य तपासणी नजीकचं आरोग्य सेंटर जे आहे त्या डॉक्टरांना पत्रव्यवहार करून मी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी तपासणीबाबत विशेष लक्ष देतो. त्या शिक्षकांचे ड्रेस कोड याकडे माझं विशेष लक्ष असते. शाळेत येण्याची जी वेळ असते माझे सर्व शिक्षक हे वेळेच्या आत शाळेमध्ये येतात त्याकडे माझं विशेष लक्ष असते. शाळेचा एरिया मोठा असल्यामुळे रंगकाम समिती, सजावट समिती, त्यानंतर विद्युत फिटिंग समिती, दुरुस्ती व बांधकाम समिती, स्वच्छता समिती, वृक्षारोपण वृक्ष संवर्धन समिती, पाणी नियोजन व क्रीडा समिती असे नाविन्यपूर्ण उपक्रम माझ्या शाळेमध्ये
आज मी पूर्ण करतो। त्याचबाबत विज्ञानाची जी प्रयोगशाळा आहे या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आहे, सर्व विद्यार्थी प्रयोग करतील म्हणून अशी एक प्रयोगशाळा सुद्धा मी सुसज्ज केलेली आहे। संगणक समिती यामध्ये बरेचसे वर्ग मी डिजिटल केलेले आहेत, याचा वेगवेगळा आढावा घेऊन आज हे जे आयुष्यचं प्रमाणपत्र आहे हे आयुष्यचं प्रमाणपत्र माझ्या शाळेला मिळालेलं आहे। याबाबत जे काही मॅनेजमेंट समिती आहे त्या मॅनेजमेंट समितीचा पूर्ण सहभाग, त्यांचं सहकार्य, माझ्या विद्यार्थ्यांचं सहकार्य, माझ्या शिक्षकांचं सहकार्य, याच्यामधून मी हे पूर्ण आयुष्यचं प्रमाणपत्र या शाळेला मिळून दिलेलं आहे। आता खात्री पटली की ग्रामीण व दुर्लक्षित भागामध्ये शाळा चालवणे किती अवघड आहे। माझे नाव प्रतीक्षा माझे 10वीपर्यंतचे शिक्षण इथं संपूर्ण झालेले आहे। पुढचे शिक्षण घेण्यासाठी मला शहरात जाणे परवडत नसल्यामुळे माझ्या शाळेमध्ये कला व विज्ञान या दोन शाखा उपलब्ध झाल्यामुळे मला माझे पुढचे शिक्षण पूर्ण करण्यास इथंच सुविधा उपलब्ध झाली। माझ्या शाळेत नियमित तासिकात होतात, रविवारीसुद्धा एक्स्ट्रा क्लासेस होतात, रेग्युलर चाचण्या होतात, म्हणून माझी शाळा ही खूप चांगली आहे। माझी शाळा ही खेड्यातील असूनसुद्धा माझ्या शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे। ही माझ्यासाठी व माझ्या शाळेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। माझ्या शाळेत ग्राहक भांडार उपलब्ध आहे, तिथे आम्हाला खूप स्वस्त किमतीत वस्तू उपलब्ध होतात। माझ्या शाळेत लायब्ररी आहे, जर एखाद्या पुस्तकाची सुविधा आम्हाला मिळाली नसल्यामुळे आम्ही तिथे जाऊन ते पुस्तकाचे वाचन आहे। मी 8व्या वर्गात शिकतो, मी एका खेड्यागावात राहतो। माझे गाव इथून कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे। आमच्या शाळेत खूप चांगल्या प्रकारे शिकवतात। सेमी इंग्लिशच्या सुविधेमुळे माझी इंग्रजी शिक्षणाची गरज पूर्ण झाली। आमचे शिक्षक वृंद हे आम्हाला फार चांगले असून मी वर्ग 10 सेमीमध्ये शिकत आहे। माझी शाळा ही वेली फुलेंनी सजलेली असून सुंदर इमारत आणि कारंजाने नटलेली आहे, म्हणून मला माझ्या शाळेबद्दल फारच गोडी वाटते। माझ्या शाळेत मला सर्व शिक्षक चांगले शिकवतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि जादा साथसुद्धा घेतात। त्याचबरोबर माझ्या शाळेत वर्षात अनेक उपक्रम घेतले जातात, त्यात विद्यार्थ्यांचा भरपूर सहभाग असतो। आमच्या शाळेत दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन घेतले जाते। हा कार्यक्रम आमच्यासाठी दसरा आणि दिवाळी सारखाच असतो, यामध्ये विद्यार्थ्यांचा भरपूर सहभाग असतो। आम्हाला या कार्यक्रमामध्ये विविध पारितोषिक मिळतात, त्यामुळे मला माझी शाळा खूप आवडते। यशवंत विद्यालय चांदूरबिस्वा ही एक शाळा नसून हा एक परिवार आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण या शाळेचे माजी विद्यार्थी अभिमानाने व गर्वाने त्या आपल्या मुलांना ही शाळा दाखवण्याकरता चक्क मुंबईहून आणतात। माझं नाव रमा विजय सरळकर, 1996 तर माझं शिक्षण पूर्ण झालं आहे, पण मी मुंबईला राहते आणि माझ्या शाळेची खूप मला आठवण येत होती म्हणून मी माझ्या मुलांना शाळा दाखवायला आली आहे। आणि इथं एवढं शिक्षण चांगलं आणि सर एवढे चांगले आहेत, त्यांचे खूप आठवण येत होते आणि त्यांच्या शिक्षणामुळे मी आज मुंबई शहरामध्ये एकटी कंपनीत जॉब लागून मी सर्व हँडल करून शिक्षणामुळेच माझं सर्व आयुष्य चांगलं झालेलं आहे। आणि त्यांना मुलींना माझ्या ते सांगते की यशवंत हायस्कूलसारखी शाळा मुंबईसुद्धा नाही आहे। माझेच मुलं आता मुंबईमध्ये एवढे व्यस्त असतात, म्हणजे ट्युशन त्यांना खेळायला म्हणजे टाईमच नसतो। आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये यशवंत हायस्कूलमध्ये आम्हाला शिक्षणसुद्धा आणि स्पर्धा क्रीडा स्पर्धा म्हणजे खेळण्यासाठी मैदान सगळं सोयी आहेत। आता मी एवढंच म्हणेन, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला।